नमस्कार मित्रांनो, मी सागर चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने फोटोची बॅकग्राऊंड कशी बदलता येते. या चॅनलवर जर का आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल घंटीचे बटन प्रेस करा. सगळ्यात तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण ॲडोब फोटोशॉप ओपन करू. माझ्याकडे आता फोटोशॉप CS3 हे आहे. तुमच्याकडे नवीन जुने कोणतेही फोटोशॉपचे व्हर्जन असू दे, त्यात आपण व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने बॅकग्राऊंड चेंज करू शकता. तर आपण आता फोटो सिलेक्ट करू. मी ओपन करण्यासाठी फोटो हा एक सिलेक्ट केलेला आहे. आता हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर ह्या फोटोला मी Ctrl+G म्हणून दोन लेअर तयार करतो. फर्स्ट लेअर कॉपी, सेकंड लेअर वन. फर्स्ट लेअर हाय अशी नॉर्मल ठेवणे आणि सेकंड लेअर ही इथं येऊन ल्युमिनिसिटी करणे. फर्स्ट लेअरमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता ह्या फोटोसाठी आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचे. बॅकग्राऊंड सिलेक्ट करताना आपल्याला बॅकग्राऊंड तर लागणारच. बॅकग्राऊंड घेण्यासाठी आपण आता समजा ही बॅकग्राऊंड घेऊ. आपण आता ही बॅकग्राऊंड घेऊन मी तर ट्रॅक केलेली आहे. ही बॅकग्राऊंड ट्रॅक केली. ट्रॅक केल्यानंतर ही बॅकग्राऊंड मला आता ही फर्स्ट कॉपी लेअर, ही फर्स्ट लेअर, ही लेअर आहे ती आपण ह्या शेवटच्या इथं ठेवू. आता ही फर्स्ट लेअर नॉर्मल आहे आपली आणि सेकंड लेअर ल्युमिनिसिटी, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही बॅकग्राऊंड लेअर आहे ती आपण Ctrl+T मारून आपल्या जेवढी हवी तेवढी आपण घेऊ. फोटोसाठी जेवढी आपल्याला सिलेक्ट करायची आहे आपण पूर्ण सिलेक्ट करू, नो प्रॉब्लेम. ओके, Ctrl+T मारून ही केली. ओके, मोठी केली लेअर. आता फर्स्ट लेअरमध्ये जाऊन आपण लासो टूल घेणे आणि सिलेक्शन करणे. शिफ्ट दाबून जेवढा भाग आपल्याला सिलेक्ट करायचा तेवढा सिलेक्ट केला. फेदर साईज आपण 2 लावली आणि 2 लावल्यानंतर ती आपण डिलीट मारणे. डिलीट बटन प्रेस करणे आणि डिलीट मारणे. ओके, आता सिलेक्शन करणे केलेलं असतं ते घालवण्यासाठी बाहेर क्लिक करणे. आता सेकंड नंबरच्या लेअरला जाणे. इरेज टूल घेणे. इरेज टूल घेतल्यानंतर या ठिकाणी 35 नंबरचा जे ब्रश आहे तो आपण यूज करणे, जेणेकरून आपल्याला एकदम सॉफ्टपैकी आपल्याला इरेज होईल. सेकंड नंबरच्या लेअरला आपण थोडं आणि इरेज करताना थोडंसं बाहेरून आपण इरेज करणे, जेणेकरून केसाचा भाग जसा आहे तसा राहील. आणि परत आपण फर्स्ट लेअरच्या लेअरला जाणे. फर्स्ट लेअर नंबरच्या लेअरला गेल्यानंतर जेवढा इरेज केलेला आपण भाग असतो थोडेसे तिथं हे असतात ते बाहेर ब्रश ना बाहेरचा कलर घालवणं. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्याला 2 मिनिटात आपल्याला बॅकग्राऊंड ही चेंज करता आली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. परत भेटू नवीन व्हिडिओ सोबत. मी सागर चव्हाण, आपला मित्र.